पवित्र रमजानच्या सुरुवातीला दहशतवाद्यांनी इराकमध्ये पुन्हा एकदा रक्ताची होळी खेळायला सुरुवात केली. सोमवारी रात्री उशिरा इराकची राजधानी बगदादमध्ये कार बॉम्बचा स्फोट झाला. या स्फोटात किमान 10 जणांचा मृत्यू झाला. कार स्फोटात 20 जण जखमी झाले असून त्यांच्यापैकी बहुतांश लोकांची प्रकृती चिंताजनक आहे. मँचेस्टरमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या आत्मघातकी हल्ल्याप्रकरणी आणखी एका तरुणाला अटक करण्यात आली. कॉटन भागात एका कारवाई दरम्यान संशयावरून या 19 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली. दक्षिण मँचेस्टरच्या व्हॅली रेंज इथे एका घरावरही पोलिसांनी छापा टाकला. या घरात एक विधवा आपल्या 6 मुलांसह राहते. मात्र इथे कोणालाही अटक करण्यात आली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँड राज्यात एका पोलीस अधिकाऱ्याला गोळ्या घालून ठार करण्यात आलं. हल्लेखोर अद्याप फरार आहे. लॉयकर व्हॅली इथे हल्लेखोराच्या तपासासाठी व्यापक शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे. प्रख्यात गोल्ड स्टार टायगर वुड्स याला ड्रंक अँड ड्राईव्ह केसमध्ये अटक करण्यात आली आहे. फ्लोरिडा इथे पाम बीच काउंटी जेलमध्ये स्थानिक वेळेनुसार सकाळी 7:15 या वेळेत त्याला काही काळ राहावं लागलं. त्यानंतर स्वतःच्या जामिनावर टायगरला सोडून देण्यात आलं. गेल्या काही महिन्यांपासून पाठदुखीमुळे टायगर गोल्फ कोर्सपासून दूर आहे. चीनमध्ये मंगळवारपासून 2 दिवस ड्रॅगन बोट फेस्टिवल साजरा केला जाणार आहे. यानिमित्त पश्चिम चीनच्या फुझोऊ शहरामध्ये ड्रॅगन बोट स्पर्धा घेण्यात आली. 100 मीटरच्या या शर्यतीची सेमीफायनल झाली. उद्या या स्पर्धेची अंतिम फेरी होणार आहे. सुपरस्टार रजनीकांत यांच्या आगामी काला करिकालन चित्रपटाचा पोस्टर रिलीज झाला असून काळ्या आणि लाल रंगातला हा पोस्टर पाहता क्षणी लक्ष वेधून घेत आहे. रजनीकांत यांचं जावई धनुष या चित्रपटाची निर्मिती करतोय. विशेष म्हणजे या सिनेमात रजनीकांत यांच्या अपोजिट मराठमोळी अंजली पाटील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. सिनेमातील अंजलीच्या रोलबद्दल अजून गुप्तता बाळगण्यात आली आहे. राधिका आपटेनंतर दुसरी मराठमोळी हिरोईन रजनीकांतच्या अपोजिट झळकणार असल्यानं साहजिकच या सिनेमाबद्दल उत्सुकता वाढली आहे. अभिनेता ऋतिक रोशन लवकरच मराठी सिनेमात झळकणार आहे. विक्रम फडणीस या बॉलिवूड इंडस्ट्रीतल्या मराठमोळ्या स्टायलिश फॅशन डिझायनरनं या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. हृदयांतर या फिल्ममधून सुबोध भावे मुक्ता बर्वे या जोडीसह बॉलिवूडचा क्रिश ऋतिक रोशनही सिनेमात कॅमियो रोलमध्ये दिसणार आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.